कोरोना काळात सर्वांनाच बाहेर पडण्याच्या स्वातंत्र्याचे महत्व लक्षात आले. अशा परिस्थितीतून गेल्यानंतर असे स्वातंत्र्य दिव्यांग नागरिकांना आहेत का असा प्रश्न पडणे साहजिक आहे. हा मुद्दा लक्षात घेऊन अर्बन रिसर्च फाउंडेशन, सक्षम संघटन आणि विहंग विशेष मुलांची शाळा यांनी एकत्रित येऊन शहरात दिव्यांग नागरिकांसाठी आपल्या स्मार्ट शहरात सोयीसुविधा व्हाव्यात या हेतूने एकत्रित येत दिव्यांग व्यक्तींसाठी कॅनॉट गार्डन येथे कोणत्या सुविधा आहे याबाबत पाहणी केली आहे. शहरातले एक लोकप्रिय ठिकाण म्हणजे कॅनॉट. येथे येऊन फुटपाथ, सार्वजनिक शौचालय, उद्यान आणि येथील व्यापार दिव्यांग व्यक्तींसाठी कितपत सुलभ आणि सुगम्य आहे याचे प्रात्यक्षिक ऑडिटद्वारे केले. अर्बन रिसर्च फाउंडेशनने तांत्रिक आणि राष्ट्रीय मार्गदर्शन तत्वांना अनुसरून ऑडिटसाठी एक प्रश्नावली तयार करून कॅनॉट परिसर किती सुगम्य आहे याची दिव्यांग व्यक्तींना घेऊन चाचपणी केली आहे. या ऑडिटमध्ये निकेत दलाल, अंध ओमकार वैद्य आणि सागर बडवे यांनी पुढाकार घेऊन प्रात्यक्षिक दिले आहेत आणि त्यांचे अनुभव सांगितले आहेत. त्यांच्या मुद्द्यांना दुजोरा देण्यासाठी आरती दुसे, सचिव नवजीवन पालक संघटना, ज्योती इरावले, पालक सामाजिक कार्यकर्ते सुषमा कुलकर्णी, कोषाध्यक्ष नवजीवन पालक संस्था, स्वाती आंबेकर, विहंग पालक समिती, राजू बडवे पालक जलतरण प्रशिक्षक यांची उपस्थिती होती. या ऑडिटमधून असे लक्षात आले की दिव्यांग नागरिकांसाठी हा परिसर 0% सुगम्य आहे. या ऑडिटच्या अनुभवावरून भविष्यात स्मार्ट सिटी अथवा मनपाच्या कुठल्याही प्रकल्पात दिव्यांग नागरिकांच्या गरजा पूर्ण होतील अशी मागणी वजा अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली आहे. या ऑडिटसाठी विहंग विशेष मुलांची शाळेच्या संचालिका आदिती शार्दूल यांच्यासोबत अर्बन रिसर्च फाउंडेशनच्या पल्लवी देवरे आणि श्रीनिवास देशमुख यांनी पुढाकार घेतला. नमस्कार. आज सक्षम संस्था, अर्बन रिसर्च फाउंडेशन आणि विहंग विशेष मुलांची शाळा यांच्याकडनं आम्ही सर्वजण कॅनॉटचे एक स्ट्रीट ऑडिट करणार आहोत. स्ट्रीट ऑडिटमध्ये दिव्यांग मुलांसाठी, वृद्ध माणसांसाठी आणि महिलांसाठी काय सुविधा असायला पाहिजे याच्यासाठी आम्ही जागरूकता आज सुरू करणार आहोत. आपल्या औरंगाबाद शहरामध्ये दिव्यांग मुलं किंवा मग महिला आणि वृद्ध हे अगदी त्यांच्याकडे बघितलं गेलं नाही आहे आणि काहीच सुविधा त्यांच्याकडे नाही आहे. म्हणून आम्ही सगळेजणं मिळून आज महानगरपालिकेला हे निवेदन देणार आहोत की कॅनॉट प्लेसमध्ये तुम्ही या सगळ्या सुविधा डेव्हलप करा आणि औरंगाबादचं एक रोल मॉडेल तयार करा ज्याच्यात दिव्यांग, वृद्ध, महिला आम्ही सगळेजणं एक समावेशित समाज दाखवू शकतो यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ते बोलता येत नाही, सर्व लोक बोलतात तपसत नाही. रस्त्यावर व रस्त्यावर सायन चिन्हाच्या पाट्या पाहिजे आणि हायवेवर असतात तसा सेफ ना तो होईल.